मित्रांनो, तुम्ही जर ट्रॅफिकचं उल्लंघन केलं असेल तर तुम्हाला ट्रॅफिक पोलीस लोक अदालतकडून नोटीस आली असेल. तुम्ही जर तुमच्यावर असलेला दंड भरला नसेल तर तुम्हाला जी काही नोटीस आली तर ही नेमकी नोटीस कशी असणार आहे? सोबतच तुम्हाला जो काही हा दंड आहे तर तुम्ही तो दंड कशाप्रकारे भरू शकता हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम बघा, जसं की तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत असेल तर असा मेसेज तुम्हाला आला असेल, युअर लोक अदालत नोटीस फॉर प्री लिटिगेशन केसेस रिगार्डिंग ट्रॅफिक व्हायोलेशन इज. खाली तुम्हाला इथं काही लिंक देण्यात आलेली असेल तर या लिंकवर तुम्हाला आता क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला स्क्रीनवर असं काही पाहायला मिळत असेल, प्री लिटिगेशन नोटीस विल बी डाउनलोडेड, क्लिक ऑन बिलो बटन. तर इथं जे काही खाली डाउनलोड हे बटन देण्यात आलेलं आहे तर या डाउनलोड या बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. डाउनलोड या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा, तुम्हाला एक PDF डाउनलोडसाठी येणार आहे. तर इथे खाली जे काही डाउनलोड हे बटन देण्यात आलं परत त्या बटनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची जी काही PDF आहे तर ती ओपन होणार आहे. तर बघा, इथं जे काही तुम्हाला डेट देण्यात आलेली तर ही कधीची नोटीस आहे, 12/2/2022. त्यानंतर बघा, ही जी काही नोटीस आहे तर ही कोणाकडून आली तर फ्रॉममध्ये तुम्हाला ते पाहायला मिळत असेल. त्यानंतर नोटीस कोणाला आली तर ते 2 पाहायला मिळत आहे. त्यानंतर बघा, ही जी काही नोटीस आहे तर सुरुवातीला ही इंग्लिशमध्ये देण्यात आलेली आहे. तर तुम्ही जी काही नोटीस आहे तर संपूर्ण नोटीस वाचून घेऊ शकता. त्यानंतर बघा, तुम्ही जर फाईन भरला नाही ऑनलाईन किंवा मग ऑफलाईन तर इथे जे काही डेट देण्यात आलेली आहे तर या तारखेमध्ये मग ही जी काही लोक अदालत आहे तर ती नॅशनल अदालतमध्ये तुम्हाला तुमची जी काही केस आहे तर ती जाणार आहे. ठीक आहे, तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, लवकरात लवकर फाईन भरून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, खाली आल्यानंतर हीच नोटीस मराठी लँग्वेजमध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे. तर इतर मोबाईलमध्ये सध्या सपोर्ट करत नाही त्यामुळे तुम्हाला ते मराठीत व्यवस्थित दिसत नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, खाली आल्यानंतर तुम्हाला किती फाईन तुमच्यावर लागला आणि कुठं फाईन लागला, परत कोणत्या ऑफिसरने फाईन मारला, हे सर्व काही पाहायला तुम्हाला मिळत असेल. तर बघा, इथे जे काही पॉईंट आहेत तर हे लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूडचे पॉईंट असणार आहेत. म्हणजेच तुमचा कोणत्या लोकेशनला तुमच्यावर फाईन लागला आणि कोणं फाईन मारला हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत असेल. तर बघा, इथं माझ्या केसमध्ये 2 इथं फाईन लागला, त्यानंतर तुम्हाला चलनसुद्धा इथं पाहायला मिळत असेल. तर टोटल रक्कम किती आहे बघा, इथं 400 रुपये ही रक्कम देण्यात आलेली आहे. तर तुम्हाला किती फाईन भरायचा आहे, तुमच्या केसमध्ये जेवढी काही रक्कम असणार आहे तर तेवढा तुम्हाला फाईन भरावा लागतो. तुमच्यावर खरंच हा फाईन लागला का नाही हे जर पाहायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे, त्याचा आपण आधी व्हिडिओसुद्धा बनवला होता तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ शकता. ठीक आहे, बघा, हा जो काही फाईन आहे तर तो तुम्ही 3 भरू शकता. तर तुमचा जो काही पेंडिंग अमाऊंट आहे तर तो तुम्हाला इथं पाहायला मिळत असेल. तर बघा, पहिल्यांदा तुम्ही ऑनलाईनसुद्धा पेमेंट करू शकता, त्यानंतर एक जी काही ॲप्स येते प्लेस्टोरवर त्या ॲप्सनेसुद्धा भरू शकता, किंवा मग तुम्ही जवळच्या तुमच्या जे काही ट्रॅफिक डिव्हिजन आहे म्हणजे तुमचं जे काही RTO ऑफिस आहे तर तिथं जाऊनसुद्धा तुम्ही पेमेंट करून घेऊ शकता. तर आपण सध्या इथं ऑनलाईन पेमेंट करूया. तर इथं जे काही लिंक देण्यात आलेली आहे तर या निळ्या लिंकवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर बघा, इथं तुम्हाला ओपन या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर नवीन विंडोमध्ये असं काही पेज तुम्हाला पाहायला मिळत असेल. त्यानंतर बघा, इथं व्हेकल नंबर आणि चलान नंबर असे 2 येतात. तर तुमचा जो काही गाडीचा नंबर आहे MS 37 जे काय असणार आहे तर तो संपूर्ण नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे, स्पेस वगैरे काही द्यायचा नाही याच्यामध्ये. त्यानंतर इथं बघा, एंटर लास्ट 4 digits ऑफ चेसिस ऑर इंजिन नंबर. तर तुमची जी काही गाडीची RC आहे त्याच्यामध्ये चेसिस नंबर किंवा मग इंजिन नंबर असतो तर त्याचे शेवटचे 4 तुम्हाला इथे एंटर करून घ्यायचे. त्यानंतर बघा, I am not robot हा कॅपचा तुम्हाला सॉल्व करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इथे जे काही सबमिट बटन आहे तर या सबमिट या बटनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला जेवढं काही इथं चलन लागलेलं आहे तर इथं चलनसुद्धा तुम्हाला पाहायला मिळत असतील. तर तुम्हाला काय करायचं, दोन्ही चलन इथं सिलेक्ट करायचे, सिलेक्ट या बटनवर क्लिक करून, आणि कोणत्या चलनला तुम्हाला किती टॅक्स दंड लागला तेसुद्धा तुम्हाला इथं पाहायला मिळत असेल. ठीक आहे, तुम्हाला तुमचं जे काही चलन आहे कुठं लागलं तर ते इथं जे काही डोळ्याचं साईन दिलेलं आहे यावर क्लिक करूनसुद्धा तुम्ही ते पाहून घेऊ शकता. आणि चलनचे डेटा आणि टाईमसुद्धा तुम्हाला इथं पाहायला मिळत असेल. त्यानंतर गाडीचा ड्रायव्हर कोण होता हेसुद्धा तुम्हाला इथं पाहायला मिळत असेल. त्यानंतर बघा, इथं पेमेंट स्टेटस काय अनपेड दाखवत आहे. तर आता तुम्हाला काय करायचं, इथं पे करून घ्यायचं आहे. तर दोन्ही तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं जे काही सिलेक्ट ई चलान्स अँड क्लिक हेअर टू पे हे जे बटन देण्यात आलेलं आहे तर यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं आय अग्री या बटनवर क्लिक करायचं. आणि त्यानंतर इथं जे काही पेनाव हे बटन देण्यात आलेलं आहे तर पेनाव या बटनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, बघा, तुम्हाला टोटलची काय अमाऊंट आहे तर इथं ते पाहायला मिळत असेल. त्यानंतर बघा, इथं पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडरमध्ये तुम्हाला पे थ्रू बिल्डेक्स आणि पे थ्रू SBI ePay हे 2 देण्यात आलेले. तर यापैकी तुम्ही कोणत्याही सुद्धा ऑप्शन इथं जाऊ शकता. तर बघा, इथं मी पे थ्रू बिल्डेक्स हे ऑप्शन इथं निवडलेलं आहे. त्यानंतर बघा, पेमेंटचं पेज इथं समोर येणार आहे. तर बघा, इथं तुम्हाला 400 रुपयाची पेमेंट करून घ्यायची आहे. तर तुम्ही इथं पेमेंट जी काय तर ही कार्डनं करू शकता किंवा नेट बँकिंगनं करू शकता किंवा UPI कोणसुद्धा करून घेऊ शकता. तर बेस्ट वे काय आहे, तुम्ही इथं कार्डनं पेमेंट करून घ्यायची आहे.
ठीक आहे, UPI ना सुद्धा पेमेंट करून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नसणार. कार्ड नंबर टाकायचा, त्यानंतर एक्सपायरी डेट, त्यानंतर CVV कोड टाकायचा, कार्ड होल्डर नेम टाकायचा आणि त्यानंतर मेक पेमेंट या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला मेसेजसुद्धा पाहायला मिळणार आहे. त्यानंतर बघा तुम्ही क्रॉस चेकसुद्धा करून घेऊ शकता. तर बघा इथं परत तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो काही व्हेकल नंबर आहे तो इथं टाकायचा आहे. त्यानंतर चेसिस नंबर किंवा मग इंजिन नंबरचे शेवटचे 4 अंक टाकायचे, कॅपचा कोड इथं फिल करून घ्यायचा, आय एम नॉट रोबोट, आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा इथं तुमचे जे काही पेमेंट आहे, तर ही पेमेंट तुम्हाला झालेली पाहायला मिळत असेल. बघा इथं स्टेटसमध्ये इथं आता काय दाखवते, तुम्हाला पेड म्हणून दाखवते, म्हणजे तुमच्यावर जो काही पेमेंट होता म्हणजे चलन होता, तर तो तुम्ही इथं सक्सेसफुली आता भरलेला आहे. तुम्ही याचे रिसिप्टसुद्धा घेऊ शकता. तर बघा इथं तुम्हाला जर रिसिप्ट घ्यायची असेल, तर इथं जे काही डाउनलोडचं ऑप्शन आहे या दोन ठिकाणचं, तर तुम्ही कोणत्या एका ठिकाणावर क्लिक करून त्याची रिसिप्टसुद्धा तुम्ही घेऊ शकता. बघा इथं डाउनलोड या बटनवर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर त्या चलांची इथं रिसिप्ट येणार आहे. बघा इथं तुमची जी काही पावती आहे, तर तुम्ही जे काही चलन आहे तर ते भरलेलं तुम्हाला इथं पाहायला मिळत असेल. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला जर नोटीस आली लोक अदालतची, तर तुम्हाला तुमचा जे काही दंड असणार आहे तुमच्यावरचा, तर तो तुम्हाला लवकरात लवकर अशा प्रकारे भरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल, तर असेच नवीन नवीन व्हिडिओ मिळण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.